नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आज आपण बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध अभिनेत्री मीना कुमारीबद्दल जाणून घेत आहोत. मीना कुमारीचं वैयक्तिक आयुष्य पतीने घातलेल्या त्या 3 अटींमुळे ट्रॅजेडी बनलं. मीना कुमारी हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री. तिचा जन्म 1 ऑगस्ट 1933 रोजी दादर मुंबई येथे झालेला आहे. तिच्या वडिलांचं नाव अली बक्ष आणि आईचं नाव प्रभावती देवी. आई प्रभावती देवी लग्नानंतर एक बालवानो होती. मीना कुमारी हे या दाम्पत्याचं 3रं अपत्य. त्यांनी त्यांचं नाव महजबी बानू असं ठेवलं. अली बक्ष पारसी रंगभूमीवर काम करायचे. त्यांची कौटुंबिक परिस्थिती हालाकीची होती, त्यामुळे मीना कुमारीला शालेय शिक्षण घेता नाही आलं आणि चित्रपटात काम करण्यास सुरुवात करावी लागली. मात्र चित्रपटात काम करू लागल्यावर जुजबी लिहिण्या वाचण्याचं शिक्षण त्यांना घरी देण्यात आलं. छोट्या महजबीला विजय भट यांच्या लेदर फेस या चित्रपटात पहिल्यांदा बालकलाकार म्हणून संधी मिळाली. साल होतो 1939. पुढे भट यांच्या एक ही भूल या चित्रपटातही त्यांनी काम केलं. त्यावेळी त्यांनी महजबीचं नामकरण बेबी मीना असं केलं होतं. 1946 बच्चों का खेल या चित्रपटातून त्यांना मीना कुमारी म्हणून ओळख मिळाली. त्यावेळी त्या फक्त 13 वर्षाच्या होत्या. या चित्रपटामुळे त्या रातोरात प्रसिद्धीच्या झोतात आल्या. त्यानंतर मीना कुमारींना अनेक चित्रपट मिळाले. सुरुवातीच्या काळात तिने हनुमान पाताल विजय, श्री गणेश महिमा, वीर घरतूट. 1952 बैजू बावरा चित्रपटाने मीना कुमारीचा चित्रपट प्रवास बहरला. यातील गौरी या भूमिकेमुळे ती घराघरात पोहोचली. हा चित्रपट तब्बल 100 आठवडे चालला. या चित्रपटासाठी 1954 तिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून फिल्मफेअर पुरस्काराने गौरविण्यात आलं होतं. हा पुरस्कार मिळवणारी ती पहिली अभिनेत्री आहे. दायरा, दो बिघा जमीन, परिणीता हे 1953 प्रदर्शित झालेले मीना कुमारीचे चित्रपट आहेत. सामान्य महिलांच्या रोजच्या जगण्यातील संघर्ष तिने परिणितामधून लिलाया साकारला. तिची खास अभिनयशैली आणि साजेसा आवाज यामुळे भूमिकेचं सोनं व्हायचं. या चित्रपटाकरता सलग दुसऱ्यांदा मीना कुमारीला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता. 1954 ते 1956 या कालावधीत मीना कुमारीने विविधांगी भूमिका साकारल्या. समाजातील कुप्रथांवर प्रहार करणारी स्त्री तिने चांदनी चौक, एक रास्ता या चित्रपटातून साकारली. 1955 आझाद या विनोदी चित्रपटामुळे अभिनेत्री म्हणून तिच्या कारकिर्दीला वेगळं वळण मिळालं. दिलीप कुमार आणि मीना कुमारी या दोघांनी यात विनोदाची झालर असलेली भूमिका साकारली. या चित्रपटातील अपलम चपलम, राधा न बोले ना बोले ही गाणी प्रचंड गाजली. मिस मेरीमध्ये दक्षिणेतील प्रसिद्ध अभिनेते शिवाजी गणेशन आणि किशोर कुमार यांच्यासोबत मीना कुमारीने काम केलं. शारदाने खऱ्या अर्थाने मीना कुमारीवर भारतीय चित्रपटांची ट्रॅजेडी क्वीन म्हणून शिक्कामोर्तब केलं. यात अभिनेता राज कपूर यांच्यासोबत पहिल्यांदाच तिने काम केलं. 1951 तमाशा या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान मीना कुमारीची प्रसिद्ध दिग्दर्शक कमाल अमरोई यांच्याशी भेट झाली. दरम्यान 21 मे 1951 रोजी मीना कुमारीचा महाबळेश्वर येथे अपघात झाला होता. यात तिच्या डाव्या हाताची करंगळी कायमस्वरूपी वाकली. या आजारपणात मीना कुमारी आणि अमरोई या दोघांमध्ये संपर्क वाढून त्याची परिणीती त्यांच्या प्रेमविवाहात झाली. मात्र 1964 सुमारास हे दोघे वेगळे झाले. 1962 मीना कुमारीचा साहिब, बीबी और गुलाम चित्रपट आला होता. यात तिने जमीनदार घराण्यातील सुनेची भूमिका साकारली होती, जी की पतीच्या प्रेमाखातर व्यसनाच्या आहारी जाते. या भूमिकेकरता तिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा फिल्मफेअर पुरस्कार लाभला. दरम्यान भारतीय चित्रपटसृष्टीतील अजरामर चित्रपट पाकिजा याची सुरुवात मीना कुमारींना घेऊन अमरोई यांनी केली होती. मात्र दोघांमधील दुराव्यामुळे अमरोई यांनी या चित्रपटाचं चित्रीकरण थांबवलं. दीर्घ प्रतीक्षेनंतर हा चित्रपट बनला 1972. यामध्ये मीना कुमारीने एका कोठ्यावर जन्मलेली नर्तकी साहिबजान ही भूमिका साकारली होती. तिला या व्यवसायातून बाहेर पडण्याची संधी प्रियकराच्या रूपाने मिळते, मात्र ते शक्य होत नाही. ही होणारी घुसमट या चित्रपटात प्रभावीपणे साकारलेली आहे. सौंदर्य आणि कलेचा उत्कृष्ट मिलाप म्हणून मीना कुमारीला ओळखलं जातं. प्रत्येक भूमिका समरसून करणं हे मीना कुमारीचं अभिनय वैशिष्ट्य होतं, कारण अनेक कलाकृती तिच्या अभिनयामुळे गाजल्या. जेवढी अभिनयात सरसता तेवढ्याच त्या नृत्यातही निपुण होत्या. त्याची झलक पाकिजा या चित्रपटात दिसली. चलते चलते यूं ही कोई मिल गया या गाण्यातील मुद्राभिनय आणि पद लालित्य लाजवाब आहे. केवळ शोकांत भूमिका नाही तर विनोदी भूमिकाही आपण आपल्या ताकदीने साकारू शकतो हे तिने दाखवून दिलं होतं. निर्माता दिग्दर्शक केदार शर्मा यांचं एक खास वैशिष्ट्य होतं. एखाद्या कलाकारानं उत्तम काम केल्यास पुरस्कार म्हणून ते कलाकाराला 2 आणे द्यायचे. नंतर त्यांनी पुरस्काराची रक्कम वाढून 4 आणे केली होती. माझ्याकडे आता 2-4 आणे खूप झाले आहेत, तुम्ही आता पुरस्काराची रक्कम वाढवा, मीना कुमारी यांनी चित्रलेखा चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान केदार शर्मा यांना म्हटलं. त्यानंतर खरंच एका सीननंतर त्यांनी मीना कुमारी यांच्या अभिनयावर खुश होत 100 रुपयाची एक नोट बक्षीस म्हणून दिली होती. मीना कुमारीने आयुष्यभर भारतीय महिलांच्या जीवनातील ट्रॅजेडी म्हणजेच दुःख सिनेमाच्या पडद्यावर सादर केलं. त्यात ती एवढी गुंतली होती की तिच्या आयुष्यातील ट्रॅजेडीबाबत विचार करायला तिला वेळच नव्हता. पण मीना कुमारीच्या अभिनयात
ट्रॅजेडीशिवाय दुसरं काही नव्हतं असं म्हणणं तिच्यावर अन्याय ठरेल. परिणीता चित्रपटातील शांत अशी अल्लड बंगाली तरुणी, बैजू बावरामधली चंचल सुंदर प्रेयसी, साहाब बीवी और गुलाममधली अत्याचार सहन करणारी सून असो किंवा पाकिजा साहाबजान असो, तिच्या सर्वच भूमिकांनी भारतीय सिनेच्या हात्यांच्या मनावर छाप सोडली. 1 ऑगस्ट 1932 जन्मलेल्या मीना कुमारीने अभिनेती म्हणून 32 वर्ष भारतीय सिनेच्या हात्यांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. अत्यंत भावनिक आणि नेहमी इतरांना मदत करण्यासाठी तत्पर असलेल्या मीनाचं संपूर्ण जीवन इतरांना सुख वाटण्यात आणि दुःख वाटून घेण्यात गेलं. मधुबालाच्या सौंदर्याचं कौतुक करत तिला व्हिनस ऑफ द इंडियन स्क्रीन असं म्हटलं जातं, तर नर्गिसला लोकांनी फर्स्ट लेडी ऑफ इंडियन स्क्रीन म्हटलं. मीना कुमारीच्या सौंदर्याकडे कुणाचंही लक्ष गेलं नाही असं कमर आरोही यांचा मुलगा ताजदार अमरोही यांनी म्हटलं आहे. मीना कुमारीला ट्रॅजेडी क्वीनचा किताब मिळाला आणि त्यांनीही ट्रॅजेडीला स्वतःची ओळख बनवलं. चित्रपटात ज्या प्रकारच्या भूमिका ती करत होती खऱ्या आयुष्यातही तसंच काहीच झालं असं लोकांना वाटू लागलं. विशेष म्हणजे लोकांबरोबर मीना कुमारीला स्वतःला देखील तसं वाटायला लागलं होतं. मीना कुमारी 1949 पहिल्यांदा कमाल अमरोहीला भेटली तेव्हा ते विवाहित होते. त्यांचा महर हा चित्रपट प्रचंड गाजला. कमाल यांना मीना कुमारींना अनारकली चित्रपटात भूमिका द्यायची होती, त्यासाठी ते त्यांच्या घरी येऊ लागले आणि त्यांच्या भेटीगाठी वाढल्या. दरम्यान एकदा पुण्याहून येताना मीना कुमारी यांच्या कारचा अपघात झाला. त्यांच्या प्रेमाला मोसंबी ज्यूसमुळे सुरुवात झाली होती. कमाल अमरोही मीना कुमारी यांना भेटण्यासाठी पुण्याच्या रुग्णालयात पोहोचले. त्यावेळी मीना कुमारी ज्यूस पित नसल्याची तक्रार त्यांच्या बहिणींनी त्यांच्याकडे केली. कमाल यांनी ज्यूसचा ग्लास घेतला आणि मीना यांचं डोकं पलंगावून उचललं आणि ज्यूस पाजण्यासाठी त्यांच्याकडे गेला असं विनोद मेहतांनी लिहिलं आहे. मीना कुमारी पूर्ण ज्यूस प्यायल्यानंतर कमाल दर आठवड्याला सायनहून पुण्यापर्यंत गाडीतून मीना कुमारीला भेटायला जायचे. त्यानंतर आठवड्यातून एकदा भेट पुरेशी नाही असं त्यांना वाटलं. ज्या दिवशी त्यांना भेटायचं नसेल त्या दिवशी ते एकमेकांना पत्र लिहायचे, रोज एक पत्र. पण ते पत्र कधीही पोस्टात टाकलं नाही कारण ती पत्र ते दोघेही एकमेकांना स्वतःच्या हाताने द्यायचे. त्यानंतर रुग्णालयात त्यांच्या अनेक भेटी झाल्या. कमाल अमरोही यांनी त्यांना मंजू असं नाव दिलं तर कमाल अमरोही यांना मीना कुमारी चंदन म्हणायच्या. त्यानंतर त्या दोघांमध्ये टेलिफोनवरून बोलणं सुरू झालं. अमरोही रात्री बरोबर 11:30 मीना कुमारीला फोन करायचे, त्यानंतर सकाळी 5 दोघं बोलायचे. कदाचित रात्री एवढ्या उशिरापर्यंत बोलण्यामुळे मीना कुमारी आणि कमाल अमरोही दोघांनाही रात्री झोप न लागण्याचा आजार जडला असं त्या पुस्तकात म्हटलं आहे. 24 मे 1952 रोजी मीना कुमारी यांनी कमाल अमरोही यांच्याशी लग्न केलं. त्यावेळी कमाल अमरोही यांच्या पहिल्या पत्नी अमरोहा इथं राहायच्या. उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या तेव्हा त्यांनी मुलाला ताजदारला सावत्र आई म्हणजे मीना कुमारी यांना भेटण्यासाठी पाठवलं, मुंबईला पाठवलं. ते पोहोचले तेव्हा कमाल अमरोही यांची तब्येत खराब होती. त्यांना ताप आलेला होता. पांढरी साडी परिधान केलेली छोटी आम्ही बाबाच्या डोक्याजवळ बसलेली होती. एक मोलकरीण बाबांच्या पायाची मालिश करत होती असं ताजदार अमरोही यांनी आठवणींना उजाळा देताना सांगितलं. मी एकदम घाबरून गेलो होतो, कुठं जाऊ ते मला कळत नव्हतं. छोटी आम्मींना माझी अडचण समजली. बाबा देखील हसले पण काहीच बोलले नाही. मीना कुमारीने मला जवळ बोलावलं आणि मला मिठी मारली. त्या म्हणाल्या, आजपासून मी तुझी छोटी आम्मी आहे. मीना कुमारी आणि कमाल अमरोही यांच्या वैवाहिक जीवनात मात्र तणाव निर्माण व्हायला सुरुवात झाली. कमाल अमरोही यांनी मीना कुमारी यांना चित्रपटात काम करण्याची परवानगी दिली पण त्यांच्यावर 3 अटीही लादल्या गेल्या. मीना कुमारीने सायंकाळी 6 आत घरी यायचं ही पहिली अट होती. मीना कुमारीत मेकअप रूपमध्ये त्यांच्या मेकअप मॅनशिवाय दुसरा कोणीही पुरुष बसणार नाही ही दुसरी अट होती. तर तिसरी अट, मीना कुमारी केवळ त्यांच्याच कारमध्ये बसतील, ती कार त्यांना घरून स्टुडिओत घेऊन जाईल आणि तीच कार त्यांना पुन्हा घरी घेऊन येईल असा उल्लेख विनोद मेहतांनी केलेला आहे. ज्या दिवशी मीना कुमारी यांनी अटींवर सह्या केल्या त्याच दिवशी त्यांनी हे नियम मोडणंही सुरू केलं. सर्वात पहिली घटना शारदा चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान राज कपूर यांनी मीना कुमारींना एका पार्टीसाठी आमंत्रित केलं होतं. रशियातील चित्रपट क्षेत्रातले काही प्रतिनिधी मुंबईत आले होते. राज कपूर यांनी त्यांच्या स्मरणार्थ एक सोहळा आयोजित केला. मीना कुमारीने त्यांचं आमंत्रण स्वीकारलं आणि पतीला फोन करून उशीर होणार असल्याचं सांगितलं. त्याचं कारण मात्र राज कपूर यांच्या पार्टीचं न सांगता शूटिंगला उशीर होणार असल्याचं सांगितलं होतं. योगायोग म्हणजे दुसऱ्या दिवशी कमाल अमरोही हे राज कपूर यांच्या पार्टीत असले काही पाहुण्यांना भेटले. त्यांना कळलं की मीना कुमारी शूटिंगमध्ये व्यस्त नव्हती तर पार्टीत होती. नंतर कमाल यांनी याबाबत उल्लेख केला तर मीना कुमारींनी तुम्हाला त्रास द्यायचा नव्हता असं म्हटलं. हा मुद्दा इथेच थांबला नाही. एके दिवशी कमाल अमरोहीचे सचिव बाकर यांनी मीना कुमारी यांना अभिनेते प्रदीप कुमार यांच्या कारमधून उतरताना पाहिलं. नंतर आणखी एक घटना घडली आणि नंतर मीना कुमारीने कमाल अमरोहीच्या घरी परत न जाण्याचा निर्णय घेतला. मीना कुमारी कमाल यांच्या घरातून बाहेर पडण्याचं कारण शोधत होत्या कारण त्यांना स्वातंत्र्य हवं होतं. छोटी आम्ही घरातून गेली तेव्हा बाबा एक पती म्हणून त्यांचं कर्तव्य पार पाडत होते असं ताजदार अमरोही सांगतात. दारू आणि तंबाखूच्या व्यसनामुळे मीना कुमारीची तब्येत प्रचंड खराब झाली. त्यानंतर प्रकृती सुधारणा झालीच नाही. अखेरच्या काळात मीना कुमारीला सेंट एलिझाबेथ नर्सिंग होममध्ये दाखल करण्यात आलं होतं. रुग्णालयाच्या रूम नंबर 26 असताना आपा आपा मला मरायचं नाही
हे तिचे अखेरचे शब्द होते. मोठी बहीण खुर्शीद यांनी सहारा देताच त्या कोमामध्ये गेल्या. त्यानंतर ती यातून बाहेर कधी पडलीच नाही. 70s मीना कुमारीची प्रकृती अधिकच खालावली. त्यापूर्वी तिने आपल्या बहुतांश चित्रपटाचं अर्धवट ट्रायलर चित्रीकरण पूर्ण केलं होतं. अपवाद फक्त दुश्मन या चित्रपटाचा होता. आजारपणात तिने तो चित्रपट पूर्ण केला. हाच तिच्या कारकिर्दीतील शेवटचा चित्रपट ठरला. तिचं मुंबई येथे निधन झालं. मीना कुमारीचं चरित्रपट असलेले पुस्तक मीना कुमारी द क्लासिकल बायोग्राफी हे विनोद मेहता यांनी 1972 लिहिलं. त्याची सुधारित आवृत्ती 2013 करण्यात आली. भारतीय टपाल खात्याने त्यांच्या स्मरणार्थ 1911 एक विशेष टपाल तिकीट प्रसारित केलं होतं. मीना कुमारी उत्तम अभिनेत्री असण्यासोबत संवेदनशील कवी आणि पार्श्वगायिकाही होती. मात्र तिने आपल्या कविता अप्रकाशितच ठेवल्या. नाज या टोपण नावाने काही उर्दू कविता तिने लिहिल्या. त्या कवितांचा संग्रह नंतर तन्हा चांद या नावाने प्रकाशित झाला. शोकात्मक चित्रपटातील तिच्या भूमिका अजरामर आहेत. मीना कुमारीला भारतीय सिनेमाची ट्रॅजेडी क्वीन म्हटलं जातं. 1939 ते 1972 या 33 वर्षाच्या काळात मीना कुमारीने आपल्या अदाकारीने भारतीय चित्रपटसृष्टी गाजवली.